माझं नाव नीलमाबी चिटावरे. माझं लग्न 24 जून 2018 साली झालं. आणि माझं माहेर गणोरे आणि मिस्टरांचं नाव अभिजित सजन डावरे. म्हणजे मी एकदम खेड्यातली असल्याने माझ्या वडिलांची एकदम अत्यंत गरीब परिस्थिती हाताव पोडवारणारी हाताव पोडवारणारे. आणि मी त्यांच्यामध्ये अचानक लग्न म्हणजे झाले त्यांच्यामध्ये मॅच झाले नाहीत. आणि माझी आई वारलेली आहे. आणि त्यांनी माझे म्हणजे एक मला तिथं मुंबईमधलं वातावरण सहन नव्हतं होत. त्यांनी म्हणजे माझ्या पार पूर्ण पूर्ण उघडं नागडं करून बघितलं की मला तुला काय आजार आहे का, हे कसलं काय आहे, खरंच कसल्याचं आहे, काय कसं आहे. त्यांनी म्हणजे माझी पूर्णपणे छाननी केली. तुला कशात काय दुखत आहे सारखेच म्हणजे सारे मला आजारी पडायचे, मला सर्दी नेते व्हायचं. काही त्यांचा असा दृष्टिकोन की हिची आई आजारी आहेत म्हणून हिला काय आजार आहे काय, अशी मला म्हणजे अशी परिस्थिती केली त्यांनी. आणि थोडाच कालावधी केला मी प्रेग्नंट राहिले. या मुलीच्या वेळेस प्रेग्नंट राहिले आणि त्यांनी कोणतीच काळजी घेतली नाही. इतकं टॉर्चर म्हणजे मला टॉर्चर तर भरपूर केलं. आणि मला कधी म्हणजे तू आम्हाला आवडत नाही, फोन उघडून दिलं नाही, कधी काहीच नाही काहीच नाही. आणि ह्यापूर्वी प्रेग्नंट राहिले त्यांनी कोणतीच काळजी घेतली नाही मला. आणि काळजी घेतली नाही आणि माझ्या 7व्या महिन्यातच माझ्या वडिलांक काढून दिलं. त्यांनी ते वडिलांक काढून दिलं. आणि माझे वडील मला घेऊन गेले. 7व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली. तिथं कुणी मला बघायलासुद्धा नाही. या पुढची पाची राहती तिलासुद्धा बघायला कुणी आलं नाही. त्यानंतर मग मध्यस्थीमार्फत आम्ही म्हणजे मी त्यांना भरपूर कॉन्टॅक्ट साधला. या तुम्ही पूर्वीसाठी हे करा ते करा. पण कुणीच मध्ये भाग घ्यात म्हणजे माझ्या ससऱ्याने नवऱ्याने कुणीच हे केलं नाही. एक मुलगी होती तरी पण बघायलासुद्धा आले नाही. मग त्यांनी मध्यस्थीमार्फत आम्ही गेले. मला बळच घेऊन गेले. आणि त्या आणि मग त्यानंतर काय कालावधी मला घेऊन गेले. पण तसं टॉर्चर करत राहिले मला. हा हिचे वडील पण यायचे केवळ नेटवर्कमध्ये कामाला होते. ते पण आले तर स्विच कधी येत नव्हते. पार्ट्या करायचे, दारू प्यायचे, दारू पिऊन हानमार करायचे मला. आणि त्यांना मुलगी व्हायचा राग होता त्यांना. आधीच त्यांना मुलगी होत म्हणजे होती काय त्यांचा राग होता. ते आईचे मला दारू पिऊन मारायचे. त्यानंतर थोडाच कालावधी गेला आणि म्हणजे दुसऱ्यांदा प्रेग्नंटी राहिली. मला उष्णेचा त्रास होतोय, थंडी यायची, ताप यायची ना ताप यायचा. म्हणून त्यांनी मला गोळ्या औषध दिले. आणि नंतर मला कळलं का माझा गर्भपात झाला आहे. म्हणजे हिचे वडील दारू पिऊन आले आणि मग मला सांगितलं का मी तुझा गर्भपात केला आहे, असं केलं तसं केलं. मग नंतर कळलं का म्हणजे यांनी तू लागत नाही आम्हाला, तू लागत नाही ते म्हणजे आम्हाला हुंडा देणाऱ्या भरपूर पुरी भेटल्या असत्या. म्हणजे माझ्या सासऱ्यांचं कसं आहे, पुलिस रिटायरमेंट आहे. आम्हाला कायदा चांगला माहिती आहे, कायदा चांगला माहिती आहे. आणि आमच्या भरपूर दोन फ्लॅट आहे, प्रॉपर्टी कमवून ठेवले आमच्या पोरासाठी. तुझ्यापेक्षा किती हुंडेबाज करणाऱ्या म्हणजे भेटणाऱ्या पुरी भेटतील आम्हाला. आणि पण एक पुरगी होती तरी पण म्हणजे कसं करून मला राहायचं होतं या पुरीसाठी. मग तरी पण त्यांनी मला म्हणजे कायम टॉर्चर करायला आणि कायम जा, काही झालं का तू वडिलांच्या घरी निघून जा, वडिलांच्या घरी निघून जा. पण माझे वडील अत्यंत अशिक्षित होते. ट्रेननी काही येता येत नव्हतं त्यांना. म्हणजे त्या मुंबईचं त्यांना काही माहीतच नव्हतं. पण ते येता येत नव्हतं त्यांना. आणि मग त्यांनी माझ्या वडिलांकडे पैशाची मागणी केली. त्यांची परिस्थितीनुसार त्यांनी एक पुरगी नांदाव म्हणून त्यांनी आधी 10,000 दिले, 20,000 दिले. नंतर त्यांनी 5 लाखाची मागणी केली. पण माझे वडील देऊ शकले नाही त्यांनी. कारण ते म्हणायचे तुझ्या वडिलांकडे तू पैसे आणले तर तुझ्या घरात राहू शकते, नाही तर तू तुझ्या वडिलांच्या घरी निघून जा. पण मी काय म्हणायचे, एक पुरगी मला, मी काय झालं ते मी जाणार नाही. एक पुरगी मला, मी काय, मी मरण इथं जगणं इथं, ते पुरगी मला प्रपंच करायचं आहेत, मी काय जाणार नाही. आणि त्यांनी मला असं खोटं बोलून आणलं की तुला ससा जास्त गंभीर आजारी आहेत, तू कंच्या परिस्थितीत या आणि तुम्ही म्हणजे कंच्या परिस्थिती आहे आणि तुम्ही घेऊन जा. म्हणजे माझ्या तुला भाईने त्यांनी फोन केले का म्हणजे मला पटवून दिलं का हे जास्त आजारी आहे. तरी पण मी येत नव्हते. माझ्या नवऱ्याने माझ्या मुस्काळा दिली, मारलं हाणलं आणि त्या गाडीत लोटलं आणि मला इथं घेऊन आले फसून. आणि माझी यश पर झाली होती, अशक्त झाली होती तिथं इथे येऊन. पण त्यांनी मला इतकं टॉर्चर केलं भयंकर, काही माफ नाही. माझ्या सासूने एक शिवीगाळ केला आणि सासूने नवरा म्हणजे नवऱ्याने माझ्या सासरीने एक लाथाबुक्क्यांनी मारलं इथं येऊन. पण आणि त्यांनी म्हणजे माझ्या अशी गंभीर परिस्थिती गेली. मला फक्त 5 पौंड रक्त राहिलं होतं. मी मग माझ्या वडील आले, त्यांना असं सांगितलं की तुम्ही हिला या आणि घेऊन जा, ही जास्त आजारी अशा पर अवस्थेची पण डेंजर आहे आणि परीची जीव द्यायला चालली. हे तुम्ही कोणत्या परिस्थिती या, घेऊन जा. माझे वडील आले घेऊन गेले मला. त्यांनी मग त्यांनी काही विचारलं नाही, काहीच नाही. पुरला घेतलं, मला घेतलं, घेऊन गेले. मला पुलिस कंप्लेंट दिली आधी आम्ही. आणि मी ॲडमिट राहिले एक दिवस. मी ॲडमिट राहिले, सलाईन घेतलं आणि मी तरी पण घरी पण नाही गेले. पण म्हटलं मला एक मुलगी आहे, माझं आयुष्य वडिलांची निघणार नाही, मला तुम्ही नेऊन गाला. ते आले मला घेऊन सोडलं आणि 5-6 दिवस राहिले हिचे आजी आजोबांते. ते काय म्हटले की तू आम्ही अकोल्याला का, आम्ही जाऊन आलो. म्हटलं एक पोरगी आहेत. मी झालं सून एक पोरगी, पुरीला कसं काय सोडून जातील ना. ते मला सोडून गेले डायरेक्ट. आणि दिवाळीत आम्ही अक्षंता म्हणजे असंच कोणा कुणी मला तांदूळ दिले, कुणी बाजरी दिली, असंच करून. आणि वडिलांची जशी परिस्थिती त्यांनी तसं दिलं मला. कारण ते पण कवर पुरणार आहेत ना आता.
त्यांनी मला म्हणजे जशी परिस्थिती होती त्यांनी दिलं आणि आम्ही अक्षंता एका बहिणीनं मला शिळी मटकीन भाकर दिली आणि त्या दिवशी आम्ही दिवाळी केली. एका पुरीसाठी त्यांना म्हणजे तिच्या बापाला किंवा आजाला एकचा सुद्धा वाट नाही केली. आपल्याच घरात आपली पोरगी आहेत आणि सून आहे का, त्यांना काही द्यावा का काही हे करावं, त्यांना याचीसुद्धा किंमत वाटली नाही. बाहेरच्यांना किंमत यायची, दया यायची, पण त्यांनी तशी परिस्थिती केली. मी एक दिवस अकोल्यासाठी गेले कामानिमित्त आणि मला तिथं वडिलांची घर राहिली एक दिवस. त्यांनी लगेच त्यांना फोन केला, तुम्ही या ही गेली म्हणून. त्यांनी कुल माझं कुलूप तोडलं, त्यांचं कुलूप लावलं, माझा आहे तो किराणा, त्यांचे तांदूळ गहू बी असतील ते सगळे घेऊन गेले, पापड इपडे असतील सगळे घेऊन गेले. आता मलासुद्धा अशी परिस्थिती आहेत ना की म्हणजे मी उपासमारीची जीवन जगत राहिली अशी परिस्थिती केली त्यांनी. आणि इथं मी मग मी बोर्ड म्हणावलं, पोलीस पाटलांकडे गेले, म्हटलं त्यांनी कुलूप लावले, मी कसं काय जाऊ म्हटलं घरामध्ये, हे पूर्गी म्हटलं मी रोडवर बसलेलं आहे, हे बोर्ड बनवलं रोडवर बसले आणि पोलीस पाटलांनी मग म्हणले तू काही कर, मी कसं काय त्यांना कुलूप तोडणार ना त्यांचं. आणि एवढं झाड कुलूप लावलं होतं का, झाड कुलूप लावलं होतं का डायरेक्ट ही घरात जाऊ नये म्हणून. मध्ये पोलीस पाटील त्यांनी मला ह्या पुरला चान्सापती दिली, रडत होती सारखी, काही पुरत काही नाही, 10 दिले, 20 दिले, तसं काही कुणी मदत केली नाही का, म्हणजे कुडुंग तू काय कसली कशी अवस्था झाली तुझी, म्हणजे रोडच बसली होती डायरेक्ट. आणि मग त्यांची हिज्जत जायला लागली. मग त्या पोलीस पाटलाने मला बोलवलं घरी, चान्सापती दिली, चपात्या दिल्या, हे केलं ते केलं, तू म्हणे तू आता कसं काय, म्हटलं मी राहीन मंदिरात, म्हटलं काही इलाज नाही, म्हटलं त्याला मंदिरात राहायला तयार आहेत, म्हटलं आत्तापर्यंत मी मंदिरातच म्हणजे देवीच्या बुरशावत राहत होते आणि आता पण राहीन, म्हटलं ते म्हणणं नको मंदिरात नको राहू, एकटी पोरगी येईन एवढं म्हणजे एवढं कमी म्हणजे बरं नाही वाटत ना, तू कुलूप तोडून बिंदास राय. म्हणजे मी ती पोरगी झोपली होती अशी झोपून मी ठेवली तिथं आणि कुलूप तोडलं, ते तुटत नव्हतं पण बळबळ दिवसं नाव घेऊन तिने मला साथ दिली, ते तुटलं कुलूप आणि मी घरात गेले. आणि दुसऱ्या दिवशी मी गेले ते बॅनर लावून बसले तिथं, म्हटलं कोणाकं असंत काय असंत द्या आम्हाला खायला, कारण अशी परिस्थिती झाली आमची. त्यांनी माझ्या म्हणजे जे तंटामुक्तीचे सरपंच हे ते म्हणे की काही त्यांची इस्टेट आहे, प्रतिष्ठा आहे त्यांची, काही असंत म्हणजे त्यांची त्यांचं काही नाव आहे, तू कशाला खराब करते ना, असं बसत ना, बसू नको रोडवरती. त्यांनी मला बसूनसुद्धा दिलं नाही, का तू उठ पहिल्यांदा घरी जाय, पहिल्यांदा घरी जाय, आम्ही काय लागलं तर काही आणू देऊ. पण त्यांनी कुणीच काही मदत करीत नाही, कारण मी दिवाळीच्या आधी पण मी त्या सरपंच झालं त्यांना त्या दिवशी झाले, त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. मग म्हटलं या आम्ही काय दोघी जणी काय खातो आहे, काय परिस्थिती आहेत आहे ती बघा, कुणीहीच मला मदत केली नाही. आणि आज मी अशी मी रोड वासायला लागली, त्यांची हिज्जत जायला लागली, तर त्यांनी मला उठून दिलं. आणि आज अशी परिस्थिती का आम्ही फक्त भीक मागून खातो. आता जसं म्हणजे या पुरी करता मी माझं पूर्ण आयुष्य इथं काढायला तयार आहे, त्यांना ते येऊ वगैरे नाही येऊ, एक मुलगी मला आता म्हणजे मी माझ्या मुली करता मी इथंच जगणं, इथंच मरण. आता जे कोणी दिलं ते मी अशीच भीक मागून खाईन, आता काही विलाज नाही मला. जसे माझा प्रसंग आला तसे मी आता हेच करणार आहे. आणि देवीवरती मला चांगला भरोसा आहे, ती मला म्हणजे साथ देऊ शकते. आता हेच का सांगणार आहे मी, आता काय विलाज आहे त्यांना. हां गेले होते ना, काय झालं त्यांनी त्यांना तिथं बोलवलं, त्यांनी काही पैसे वगैरे दिले असतील, ते म्हटलं असं तिथं प्रकरण. तुमची मागणी काय, पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी का? हा म्हणजे पोलिसांनी कारवाई केली पाहिजे का? हा चालेल ना, कारण म्हणजे इथं वडिलांवरती याच्यावरती. आणि आम्हाला काही खाण्याची अन्नधान्याची सोय झाली तर म्हणजे बरंच होईल, कारण आम्ही आता कवर राहणार आहे, वडील कवर पुरवणारी आणि कोणाकडे मी अजून म्हणजे आता हाय तर मी लोक देतात, ते काही लोक चांगले ते पण देतात, ते काही प्रतिष्ठित लोक ते नाही देते, पण हाय ते लोक तर आम्ही करतो आहे गुजारा. म्हणजे अशी परिस्थिती आहेत का, मला खोटं बोलून आलं का, आम्ही फक्त या पुरीचे माझे दोन ड्रेस आणि माझे दोन गावनं दोन ड्रेस घेऊन आले म्हणजे परत अशी परिस्थिती का, म्हणजे हाय माझे सामान पण ते तिकडे असं फसून आणलेले डायरेक्ट मला. माझं नाव नीलम अभिजित.